महसूल दिनाचा औचित्य साधून शिवछत्रपती रंगभुवन इथं महसूल शाखेतील 46 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरवण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अन्नधान्य वितरणाधिकारी श्रीमंत पाटोळे, भूसंपादनाधिकारी प्रवीण साळुंखे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर यांची यावेळी उपस्थिती होती. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गाव पातळीवरच लोकांची कामं झाल्यास तक्रारी आपोआप कमी होतील. प्रशासनाचं कामकाज लोकाभिमुख झालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वांची जबाबदारी असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. हा सर्वच कर्मचारी विशेषतः महसूल कर्मचारी हे या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चॅलेंजेसला आपण पूर्ण ओढत आहोत. आणि आपण जे आहे की महसूल कर्मचारी हा शासनाचा एक चेहरा आहे, फेस ऑफ द गव्हर्नमेंट आहे. आणि आपला रोल जो आहे तो रोल आपल्याला करताना आपल्याला जवळजवळ साधारणतः 125 ते 150 कायद्याचा वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये लँडलॉर्ड आहे, इतर कायद्याचा देखील आपल्याला अतिशय सखोल अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत या महसूल दिनाच्या निमित्तानं मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एवढंच सांगेन की जे जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याची पार्श्वभूमी जी आहे ती आता लोकांच्या मध्ये अवेअरनेस वाढलेली आहे. आणि शासनाचं सुद्धा जे आहे आता केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं म्हणजे माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री हे कायम जिल्हाधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कायम आढावा घेत असतात. 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी अशा प्रकारचा आढावा होत नसायचा. आणि आता सगळेच कार्यक्रम जे आहेत ते फ्लॅगशिप कार्यक्रम झालेले आहेत. पोलीस आयुक्त तांबडे म्हणाले की महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन दोन्ही भाऊभाऊच आहेत. दोन्ही विभागांच्या कामकाजावरूनच प्रशासनाबाबत नागरिक आपलं मत तयार करतात. या दोन विभागांनी अशा प्रकारची गाठ बांधली आहे की तुम्ही किती सोडायचा प्रयत्न करा सोडत नाही. जिल्हा दंडाधिकाऱ्याचं नामाप्रदान केलं. दंडाधिकारी यायचे तर दंडाधिकारी तो आमच्याकडे कुठे आहे? आमच्याकडे दंडाधिकारी पण अधिकार नाही दिले त्यांच्याकडे कुठे. म्हणजे रात्रभर एक मध्ये मांडला जाणार कोणे कोणाला सापडणार. या कार्यक्रमाला महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड, सागर उबाळे, प्रवीण शिरसीकर आदी उपस्थित होते.